नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही बृहन्मुंबई कॉर्पोरेशन म्हणजेच BMC साठीची तयारी नक्की सुरू केलेली असेल. याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल किंवा मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल, तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर अगोदरच्या ॲडव्हर्टाईजमेंटप्रमाणे सब इंजिनियर या पोस्टसाठी तुम्ही पात्र आहात. आणि जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल आणि डिग्री केलेली असेल तर तुम्ही ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या दोन्ही पोस्टसाठी पात्र आहात. विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया, सिलॅबस यायचा आहे. पण मागच्या वेळेस जी एक्झामिनेशन झालेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे एक बेंचमार्क सिलॅबस आहे आणि त्याची सुरुवात ही तुम्ही केलेलीच असली पाहिजे. कारण आतापर्यंत जे काही पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेले आहे त्याच्यामध्ये जे कॉमन टॉपिक असतात, जे कोर टॉपिक असतात, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण BMC जे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले आहेत आणि जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जे सब इंजिनियर ओके या पदासाठी पात्र आहेत, इलिजिबल आहेत. कारण आपल्यालाही माहिती आहे 77 जागा आहेत तिथे आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी तिथे पात्र असतात, इलिजिबल असतात. तर याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अगोदर काय होता आणि आता काय असेल आणि असण्याचे चान्सेस आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. याच्यामध्ये टॉपिक वाईज अनालिसिस सुद्धा आपण बघणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असंही म्हणणं होतं मागच्या वेळेच्या एक्झामिनेशनमध्ये की मेकॅनिकलचे प्रश्न कमी आले होते आणि इलेक्ट्रिकलचे जास्त आले होते. तुम्ही जर मुळात हा सिलॅबस व्यवस्थित बघितला तर त्याच्यामध्ये तीन सेक्शन्स आहेत. एक कोर मेकॅनिकलचा आहे, एक कोर इलेक्ट्रिकलचा आहे आणि एक इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. आणि बऱ्यापैकी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट चांगले जमतात म्हणून त्या अनुषंगाने त्यांना स्पेसिफिकली तिथे जास्त वाव मिळाला होता. पण असं नाहीये, इलेक्ट्रॉनिक्सचे जे विद्यार्थी आहेत किंवा मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असतो. त्याच्यामुळे इंटरनेट, इंट्रानेट, PLC असेल, स्काडा असेल किंवा ऑटोमेशन असेल, हा पर्टिक्युलर पोर्शन तुम्ही इलेक्ट्रिकलचा समजू नका, तो कॉमन समजा. आणि त्या पद्धतीने जर आपण अभ्यासक्रम केला तर नक्कीच ही पोस्ट आपण घेऊ शकतो. सब इंजिनियरच्या 77 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही तयारी ऑलरेडी सुरू केली असेल. जर तुम्ही बॅच कुठली लावलेली नसेल तर BMC ची आपली इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठीची, JEE साठी आणि सब इंजिनियरसाठी म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या दोन्ही पोस्टसाठी युजफुल एक कॉमन बॅच जी आहे ती बॅच आपली लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन मध्ये ऑनलाईन बॅच आहे, ज्याची फी 20,000 होती. पण फक्त आणि फक्त 9,999 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. याच्यामध्ये स्ट्रिक्टली BMC सिलॅबस नुसार आपलं कोचिंग असणार आहे. बेस्ट फॅकल्टी पूल असणार आहे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी सेपरेट असणारा. आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्पेसिफिकली ऑनलाईन लाईव्ह सेशन्स तुम्हाला बघता येणार आहे आणि वारंवार रेकॉर्डेड सेशन सुद्धा बघता येणार आहे. तुम्हाला जर या बॅचेसची माहिती पाहिजे असेल तर 7887811411 या क्रमांकावरती तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. आता मूळ मुद्द्यावरती येऊया. जो अभ्यासक्रम मागच्या सिलॅबस मध्ये होता त्याच्यामधला जर अनालिसिस करायचा झाला तर मेकॅनिकलचे जे टॉपिक होते बघा, तर बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर पासून ग्रॅज्युएशन केलेलं आहे म्हणजे डायरेक्ट डिप्लोमा करून नाही आलेत, त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला काही विषय कॉमन असायचे. ओके, तर हे सुद्धा लक्षात घ्या की बेसिक फंडामेंटल हे तुमचे तिथेच क्लिअर झाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजीज असेल, वेगवेगळ्या मिलिंग टेक्नॉलॉजी असेल, ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी असेल, त्या प्रोसेसेस असतील, तर या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ओके या सगळ्या पर्टिक्युलर प्रोसेसेस तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात येतात. जर तुम्ही रिमेंबर लेवलला गेलात आणि मागच्या एक्झामचे पेपर्स बघितले तर तुम्हाला बेसिक आयडिया येईल की कुठल्या कुठल्या पर्टिक्युलर प्रोसेसवरती क्वेश्चन्स विचारण्यात आले होते. हा एक पार्ट झाला. आणि दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला पार्ट तो म्हणजे त्याच्यामधले टूल्स. तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली क्लासिफिकेशन दिलेलं आहे की सिलेक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ मशीन टूल्स असेल, मग त्याच्यामध्ये कटिंग टूल मटेरियल असेल, कुलंट्स असतील, कटिंग टूल्स त्याच्या डिझाईन्स असतील, हा पोर्शन हा सगळा आणि सगळा तुम्हाला बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये अनालिसिस पार्टला जर गेलं तर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना हे खूप सोपं जातं. त्यांचे वर्कशॉप 1, वर्कशॉप 2 जे काही सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. पण इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून जायचं कारण नाही.
हे असे टॉपिक्स आहेत की तुम्हाला जर परफेक्ट स्टडी मटेरियल मिळालं आणि तुम्ही जर एकदा रीड केलं, हा थेरॉटिकल पार्ट आहे, ज्युनियर इंजिनियर लेवलचा तर डिप्लोमा लेवलचेच तुमचे क्वेश्चन्स असतील, त्याच्यामुळे टाइप्स ऑफ टूल्स असतील, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्याच्या फिगर्स असतील, त्याचे पार्ट्स असतील, अप्लिकेशन्स असतील, याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारल्या जातात जेई लेवलला. आणि जर तुम्ही एस ई लेवलला गेलात तर त्याच्यामधले बेसिक क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सम पर्टिक्युलर्स याच्यावरती फोकस करावा लागेल. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाता कामा नाही. तुमच्याकडे जर परफेक्ट चांगलं स्टडी मटेरियल असेल, क्वालिटी स्टडी मटेरियल असेल, तर तुम्ही वाचलं की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात. ओके, आणि मेकॅनिकलचा अभ्यास जेव्हा इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी करतात तर त्यांनी थोडस रिव्हर्स इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे सगळी थिअरी न वाचता पहिले एमसीक्यू वाचून घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी इलेक्ट्रिकलचा आहे आणि मला आता मेकॅनिकलचा अभ्यास करायचा आहे आणि मी अभ्यास करतोय मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पहिला टॉपिक. मी सिलेबस एकदा वाचून घेतला की काय काय तिकडे नॉमेनक्लेचर काय काय सब टॉपिक दिलेले आहेत, मला कळतं. त्यानंतर मी काय करायचं, काही सॅम्पल एमसीक्यू वरती डायरेक्ट जायचं आणि त्या सॅम्पल एमसीक्यू मध्ये काय क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये आहेत का आणि तो पार्ट मग वाचायला जायचं. कारण तुम्हाला क्वेश्चन माहिती असतो आणि त्याच्यावरनं हे सोपं जातं. याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणू आपण. सेम मेथड वापरायचे मेकॅनिकल विद्यार्थ्यांनी. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा इलेक्ट्रिकलचा अभ्यास त्याला करायचा आहे त्यावेळेला त्यांनी डायरेक्ट सपोज एखादा टॉपिक घेतला कुठल्या तरी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधला, सपोज लॉजिक गेट, आणि वाचत बसला तर बऱ्याच अंशी त्याला ते कळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं की लॉजिक गेट टॉपिक आहे त्याच्यात सिलेबसमध्ये कुठले कुठले सब टॉपिक दिलेत ते एकदा वाचून घ्यायचे, स्कॅन करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला आयडिया येईल की हे टॉपिक सिलेबसमध्ये आहेत. मग एमसीक्यू वरती जायचं आणि एमसीक्यू वरती गेलात की तुम्हाला पर्टिक्युलर खूप साऱ्या टर्म्स तिकडे दिसतील, लॉजिक गेटच्या खूप साऱ्या टर्म्स दिसतील आणि त्या वाचून झाल्यानंतर तुम्हाला आयडिया आल्यानंतर तुम्ही कंटेंटवरती जायचं. हे फक्त आणि फक्त कशासाठी म्हणतोय मी ही ट्रिक, ही मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल करताना आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल करताना. ओके, जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनासाठी हा खूप सोपा टॉपिक आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे तुमचा टॉम थिअरी ऑफ मशीन्स. आता थिअरी ऑफ मशीन त्याचं नावच आहे थिअरी, तर मशीनशी रिलेटेड जे काही पार्ट्स असतील, मेकॅनिझम असतील, याची थिअरी आहे. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर बेल ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह, जॉईंट्स अँड कपलिंग्स, सिंगल अँड मल्टी सिलेंडर इंजिन्स. ओके, स्पेसिफिकली त्याच्यामधले वेगवेगळे पार्ट्स, मग चेन असेल, चेंबर्स असतील, ओके, ड्राईव्ह चेन्स असेल, ओके, हे सगळे पार्ट्स हे तुमचे टॉम मध्ये आहे. परत इथे सुद्धा मी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना तेच सांगतो, डायरेक्ट टॉपिक घ्यायचा, त्या टॉपिकचे एमसीक्यू सर्च करायचे, एमसीक्यू वाचून घ्यायचे, लक्षात आलं की इथे यायचं, म्हणजे तुम्हाला एक फ्लो सुद्धा कळेल. त्यानंतर तिसरं आहे मशीन डिझाईन कन्सेप्ट. मशीन डिझाईन कन्सेप्ट याच्यामध्ये टॉर्शन, स्प्रिंग, जॉईंट्स, बिअरिंग्स, टाईप्स अँड डिझाईन, त्याची थिअरी ऑफ फेल्युअर, त्याचे सेफ्टी ज्याला म्हणतो फॅक्टर्स, त्यानंतर त्याच्यामधल्या काही ऍक्शन्स असतील, ओके, पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो कंबाईन स्ट्रेसेस असेल, स्ट्रट्स कॉलम्स असतील, डिझाईन ऑफ स्क्रू अँड बोल्ट्स असेल आणि शाफ्ट स्प्रिंग्स आणि कीच्या डिझाईन्स असतील. परत एकदा सांगतो की हा सुद्धा जो पार्ट आहे तो डिझाईनचा आहे. जरी कन्सेप्च्युअल बेस असेल, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी तो सरळ तुम्ही स्पेसिफिक टॉपिक वाईज जा आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी त्याला एक समजून घेऊन तिथे जा. त्यानंतर सॉम आहे. सॉम मध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार नाही, कारण तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन यंग्स मॉड्युलस हे कुठेतरी ट्वेल्थ मध्ये वगैरे सुद्धा स्टडी केलं असेल. हा सिलेबस सगळा मी सब इंजिनियरचा बोलतोय, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळे टॉपिक्स केलेले असतील ऑलरेडी, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये ह्या ज्या टर्म्स ज्या आहेत, स्ट्रेस स्ट्रेन अनालिसिस, ट्रसेस अँड ट्रफ, शिअर स्ट्रेस, टॉर्शन, बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्स कन्सेप्ट, शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट, हे ऍडव्हान्स टॉपिक जरी याच्यातले असेल तरी याचं फंडामेंटल तुमचं ट्वेल्थ मध्ये वगैरे झालेलं असतं इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा, कारण त्यांना दोन सेक्शन होते, एक मेकॅनिकल बेस होता, एक इलेक्ट्रिकल बेस होता. ओके, तर हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. त्यानंतर आहे एफएम, फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पंप्स, त्याचे टाइप्स, सिलेक्शन ऑफ पंप्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, इफिशियन्सी, त्याच्यामधले फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, ब्युएन्सी फोर्स असेल, विस्कॉसिटी असेल, वेलॉसिटी असेल, ओके, हे सगळे जे आहेत त्याच्याशी संबंधित थेरम्स, बर्नॉलीज थेरम्स, वेल नोन थेरम्स रिलेटेड टू द फ्लुइड, हे सगळे जे आहेत हे सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत.
तुम्हाला माहिती आहे लॅमिनार फ्लो असेल, टर्बुलंट फ्लो असेल, रेनॉल्ड्स नंबर असेल, कसं क्लासिफाय करायचं. जे विद्यार्थ्यांनी डिग्री 12th नंतर केली असेल तर त्यांनी थोडंसं रिकॉल करायचं कुठलं 12th. ओके, तिथे तुम्हाला फायदा होईल. हे FM आहे. त्यानंतर बघा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल. इथे तुम्हाला मी टॉपिक सांगितलेत, याच्यात फ्लो मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल थिओरिटिकल पार्ट आहे. मटेरियल रिक्वायरमेंट, शेड्युलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ऍडव्हान्स कन्सेप्ट, ओके, प्रोडक्शन प्लॅनिंग 1, 2, हे जे आहेत हे सगळे मॅनेजमेंटशी रिलेटेड टॉपिक्स आहेत. त्यानंतर आयसी इंजिन. ओके, आयसी इंजिनिअरिंग मध्ये व्हॉल्यूमेट्रिक अँड थर्मल इफिशियन्सी, SI इंजिन, CI इंजिन, कंबशन, त्याच्या व्यतिरिक्त सुपर चेंजिंग, कुलिंग, लुब्रिकेशन, इग्निशन सिस्टीम्स, हे सगळे जे पार्ट अँड पार्सल आहे. आता आपण थोडं थोडं ऑटोमोबाईलच्या संबंधित या काही टर्म्स आहेत आयसी इंजिन मधल्या, तर ह्या ज्या आहेत या कॉमन टर्म्स इंजिन आहेत. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमची ब्रँच इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, पण नाऊ डे ॲज वी जस्ट अवेअर अबाउट द व्हेरियस टेक्नॉलॉजीज, तर इट इज नॉट अ सिंगल ऑर वी कॅन से दॅट युनिफॉर्म टेक्नॉलॉजी. एकच टेक्नॉलॉजी घेऊन बसतोय का? आपण नाही. आपण इंजिनियर फक्त एक शिक्का आपल्यावरती लागलाय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, पण आताच्या ट्रेंडमध्ये सगळंच आपण हँडल करू शकतो. ती कॅपॅसिटी तुमची असलीच पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने इथे आयसी इंजिन असं कन्सिडर करायचं की मी काहीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी स्टडी करतोय, आणि तसा अँगल ठेवून स्टडी करा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे मी बोलतोय मेकॅनिकलचा अभ्यास करणारे इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांना. RAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, अख्खी थर्मल इंजिनिअरिंग याच्यामध्ये भरलेली आहे. ओके, त्याच्यामधले रेफ्रिजरेशनशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत, लॅटेंट हीट असेल, ओके, थर्मल ट्रान्समिशन असेल, ओके, तर हे सगळं जे आहे याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. थर्मोडायनामिक्सचे सगळे लॉ, झिरोथ लॉ असेल, फर्स्ट लॉ असेल, सेकंड लॉ असेल, तर लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, ओके, त्याच्या व्यतिरिक्त जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत रिलेटेड टू द RAC रेफ्रिजरेशनशी रिलेटेड, डिझाईन ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टीम, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन युनिट, अक्युम्युलेटर, ओके, हे सगळे जे पर्टिक्युलर पार्ट आहे, डक डिझाईन असेल, वेपर ऍब्झॉर्प्शन असेल, ओके, कॉम्प्रेसरशी रिलेटेड असोसिएटेड पर्टिक्युलर पार्ट असेल, कंडेन्सर, कूलंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये RAC मध्ये तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त डिझाईन ऑफ एअर कंडिशन. परत एकदा सांगतो, एखादा टॉपिक जर नाही कळला त्याच्यात जास्त वेळ घालवू नका, पण तो सोडायचं का? नाही, अजिबात नाही. त्या पर्टिक्युलर टॉपिकला काय करायचं तुम्हाला, त्या पर्टिक्युलर टॉपिकला जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्यावरचे MCQ बघितले तुम्ही, ते मात्र हँडल करायचे. व्हेइकलचे पार्ट, परत हा सुद्धा पार्ट आहे, चेसिस असेल, ट्रान्समिशन असेल, ड्राईव्ह असेंब्ली असेल, ब्रेक्स असतील, ओके, ड्रायव्हिंग सिस्टीम असेल, अल्टरनेट असेल, व्हील्स असतील, त्यानंतर ट्रान्समिशन, गिअर डिझाईन, अनालिसिस, स्टेप ड्राईव्ह वर्सेस स्टेपलेस ड्राईव्ह, हे सगळे पर्टिक्युलर पार्ट आहेत. कन्सेप्ट ऑफ SI अँड CI इंजिन, परत ऑटोमोबाईल वरती याच्यामधले वेगवेगळे कर्नॉट सायकल्स, त्यानंतर रिव्हर्स कर्नॉट सायकल्स, रँकिन सायकल, हे जे आहेत हे कम्पॅरिझन, डिझेल सायकल्स, CI इंजिन्स, याचे कम्पॅरिझन, त्यानंतर इफिशियन्सी, थर्मल, व्हॉल्युमेट्रिक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या, त्यानंतर तुमचं 4-wheel ड्राईव्ह आणि 2-wheel ड्राईव्ह, त्याच्यामधलं डिफरन्शियल मेकॅनिझम आणि त्याचे सगळे स्पेसिफिक ऑपरेटिंग फंक्शन्स, हे तुम्हाला करावे लागेल. आणि रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल, डेफिनेटली रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल हा देताना त्यांनी जरी इलेक्ट्रिकलचा पार्ट, सॉरी मेकॅनिकलचा पार्ट दिला असेल, तरीही विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लेटेस्ट जे काही बसेस आहेत इलेक्ट्रिकल इमिशन, झिरो इमिशनवाल्या बसेस, तर हे तुम्हाला वाचून सुद्धा कळणार आहे. त्याच्यामुळे इथे ब्रँच डझंट मॅटर ओव्हर हिअर. ओके, इफ यू आर अ स्पेसिफिक प्रॉपर अँड वी कॅन से दॅट दी, की ज्याला म्हणतो आपण की स्पेसिफिक ऍस्पिरंट जर तुम्ही असाल, फोकस ऍस्पिरंट असाल, तर तुम्ही हे टॉपिक सहज करू शकता. इथपर्यंतचे सगळे जे टॉपिक्स आहेत ते सगळे तुमचे मेकॅनिकलचे टॉपिक्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून, अप्लिकेशन ओरिएंटेड अप्लिकेशन ठेवून मेकॅनिकलचा पार्ट करायचा आहे आणि MCQ करून इकडे रिव्हर्ट करायचं आहे. राहिलाय प्रश्न इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स, हे तर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इलेक्ट्रिकलचा एक विषय असतो. त्याच्यामध्ये बेसिक करंट्स असेल, व्होल्टेज असेल, करंट सप्लाय, व्होल्टेज सप्लाय, ओहम्स लॉ, किरचॉप्स लॉ, हे सगळे जे तुमचे झालेले आहेत, 3-phase सप्लाय, सिंगल फेज सप्लाय, तर हे सगळे जे बेसिक आहेत
हे सगळं तुम्हाला एसी सप्लाय डीसी सप्लाय हा सगळा पार्ट बेसिक फंडामेंटल मध्ये झालेला आहे. राहिलाय प्रश्न ऍडव्हान्स मध्ये इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मोठा रोल प्ले करतो. सबस्टेशन, रिसिव्हिंग स्टेशन, अर्थिंग सबस्टेशन इक्विपमेंट, मग त्याच्यामधले करंट ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, रिलेज, अल्टरनेटर्स, जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर, हे सगळं करायचं आहे. इन्सुलेटिंग मटेरियल, मटेरियल मेकॅनिकलचं वेगळं, इलेक्ट्रिकलचं वेगळं. इन्सुलेटिंग आहे इथे मध्ये डायइलेक्ट्रिक असेल, डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल, पीव्हीसी मटेरियल असेल, इन्सुलेटिंग मटेरियल असेल, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. मायका, व्हॅक्युम, ऑइल. त्यानंतर मोटर, स्पेशली इंडक्शन मोटर, प्रिन्सिपल वर्किंग ऑपरेशन, टाइप्स ऑफ मोटर्स, अप्लिकेशन्स कुठे वापरतात, मोटरच्या कॅरेक्टरिस्टिक, हे सगळं सिलेबसमध्ये दिलेलं आहे. आणि स्पीड कंट्रोल आणि स्पीडशी रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक हा सगळा आवडता विषय असतो एमसीक्यू मधला. केबल अँड वायर्स दिलेला आहे, टाइप त्याचे कन्स्ट्रक्शन, हाय व्होल्टेज वेगळ्या, लो व्होल्टेज वेगळ्या, ओके. त्याच्यामधला फॉल्ट फाइंडिंग असेल, केबल जॉइंटिंग असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधले ज्याला काय म्हणतो आपण की जॉइंटिंग टर्मिनेशन असतील, हे सगळा पार्ट. त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन जे आहे मोठ्या मोठ्या पर्टिक्युलर पार्टचं, त्याचं इन्स्टॉलेशनशी रिलेटेड त्याचे नॉर्म्स, इलेक्ट्रिसिटी रूल्स, परत एकदा सांगतो, मेकॅनिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, याच्यामध्ये बेसिकली जे रूल्स आहेत, लॉज आहेत, हे कुठेतरी तुम्हाला कॉमन बघायला मिळतील. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पर्टिक्युलर पार्टला बिलकुल तुम्ही प्रॉपरली करू शकता जर तुम्ही छान अभ्यास केला तर. लाईट्स इल्युमिनेशन कॉमन टॉपिक आहे, मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ लाईट असेल, लेटेस्ट ट्रेंडचे जे टॉपिक्स आहेत, सीएलएफ लाईट असेल, सीएफएल सॉरी, एलईडी असेल, किंवा बाकीचे जे पर्टिक्युलर बेसिक फंडामेंटल लाईट्स असेल, हे सगळे जे आहे हे सगळे लाईट्स तुम्हाला टाईप, परत मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो, थेरॉटिकल पार्ट टाईपचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायचं कारण नाही मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी, आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी तिकडे घाबरायचं कारण नाही. सीएफएल असेल, एलईडी असेल, तुमचा मर्क्युरी ट्यूब असेल किंवा ट्यूब लाईट्स असतील, याचे टोटल पार्ट, आणि याच्यामध्ये फोकस जास्त करा सोलार पॅनल्सवरती, ओके, सोलारशी रिलेटेड लाईटवरती. डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे प्रिन्सिपल, डिजिटल व्होल्ट मीटर, अॅनॉलॉग मीटर्स, मल्टीमीटर्स, करंट मीटर्स, मेगर, हे सगळे जे आहेत हे सगळे याच्यामध्ये टॉपिक दिलेले आहेत. पॉवर इलेक्ट्रॉनिक, याच्यामध्ये एस सी आर आणि त्याच्याशी रिलेटेड पार्ट्स, एस सी आर, त्याच्यामध्ये एफ ए टी डिव्हाइसेस, रेक्टिफायर, इन्व्हर्टर, एस एम पी एस, पल्स विड्थ मॉड्युलेशन कन्व्हर्टर आणि त्याचे अप्लिकेशन्स. त्यानंतर बॅटरीज, यूपीएस, डीजी सेट, जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत त्यांनी ऑलरेडी आरटीओची जर तयारी सुरू केली असेल तर आरटीओमध्ये आता त्यांनी बॅटरी, यूपीएस वगैरे टाकलेलं आहे, त्यांचं झालेलं आहे, ओके. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट आणि त्याच्याशी रिलेटेड इक्विपमेंट्स हा एक टॉपिक आहे. फायर फायटिंग ऍपरेटस अँड सिस्टीम्स बेसिक, परत हा कॉमन टॉपिक आहे इथे, अगेन दी ब्रँच ऑर वी कॅन से दॅट स्ट्रीम डझंट मॅटर ओव्हर हियर. तसंच इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन जे आहे, एमसीसीबी किंवा मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. त्यानंतर काही पर्टिक्युलर ज्याला म्हणतो बिल्डिंग कोड्स, याच्याशी संबंधित काही टॉपिक दिलेले आहेत. प्रोव्हिजन ऑफ नॅशनल बिल्डिंग कोड्स, बिल्डिंग सर्व्हिसेस, व्हेंटिलेशन, इलेक्ट्रिकल अलाइन इन्स्टॉलेशन, एअर कंडिशनिंग, व्हेंटिलेशन, अकॉस्टिक साऊंड, देअर इन्स्टॉलेशन, नॉईज कंट्रोल अँड इन्स्टॉलेशन ऑफ लिफ्ट्स अँड एस्केलेटर्स, ओके. हे सगळे बेसिक पार्ट आहेत. परत एकदा सांगतो, जेईच्या विद्यार्थ्यांना जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आणि एसईच्या विद्यार्थ्यांनी त्या पर्टिक्युलर टॉपिकनुसार, सब टॉपिकनुसार पार्ट करायचा आहे. आता माझ्या म्हणण्यानुसार इथपर्यंतचा जो पार्ट आहे हा कोअर इलेक्ट्रिकलचा आहे. अगोदरचे टॉपिक्स हे 14 पर्यंतचे तुमचे मेकॅनिकलचे होते. त्यानंतर हे जे आहेत इथे इलेक्ट्रिकलचे 14, मेकॅनिकल बघा 14, रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल, आणि 14 × 28 इथे हे इलेक्ट्रिकल, आणि बरोबर 28 नंतर 29 पासनं कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामुळे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी असं समजायचं की मेकॅनिकलचा पार्ट आहे, इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला येतं असंच कन्सिडर केलेलं आहे. मग बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये डायोड, ट्रान्झिस्टर, ट्रायोड, सेमीकंडक्टर डायोड, याच्यावरती फोकस करा, एमसीक्यू घ्या,
ट्रांजिस्टर मध्ये एनपीएन पीएनपी याच्यावरती काम करा. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे याच्यामधला लॉजिक गेट. डिजिटलचा पार्ट आहे हा, एकदम सोपा पार्ट आहे. लॉजिक गेट असेल, डीमॉर्गन्स थेरम, त्याचे स्पेसिफिक पर्टिक्युलर बुलियन लॉजिक, हे सगळं. त्यानंतर डिजिटलचा पार्ट काउंटर, ऍडर, फ्लिप फ्लॉप, त्याचे टाइप्स, अप्लिकेशन, त्याचे ट्रूथ टेबल्स. त्यानंतर पीएलसी, स्काडा आणि ऑटोमेशन, हा तीनही पार्ट ऑटोमेशनचा येतो, ऑटोमेशनचा येतो. जसं सीएनसी तुम्हाला माहिती आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना, डीएनसी माहिती आहे, तसंच पीएलसी प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल, आणि दुसरं आहे स्काडा सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. ह्या ज्या गोष्टी आहेत एकदम थेरॉटिकल बेसिक आहे, कन्सेप्च्युअल. त्याच्यामधली प्रोग्रामिंग वगैरे थोडी जरी आली तर त्याच्यामधले सिम्बॉल्स, त्याच्यामधले जे काही स्विचेस रिप्रेझेंट करण्याच्या मेथड्स, याच्यावरती काम करायचं. बघा, लॅडर लॉजिक प्रोग्रामिंग, त्याचं आर्किटेक्चर, कन्सेप्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्काडा, आणि ऑटोमेशनमध्ये टायमर सिक्वेन्सिंग लॉजिक. एकदम सोपा पार्ट आहे 32-33-34 नंबरचा, हा ऑटोमेशनचा पार्ट आहे. त्यानंतर कॉम्प्युटरशी रिलेटेड सुद्धा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. परत एकदा नेटवर्क डिझाईन, लॅन, मॅन, वॅन आपण कधीपासूनच शिकतोय, बरोबर आहे. डेटा ट्रान्समिशन, सिम्प्लेक्स असेल, ड्युप्लेक्स सिस्टीम असेल, कॉम्युनिकेशन असेल, डेटा बायनरीच्या फॉर्मॅटमध्ये जातो, सिग्नलच्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रॅक्टिसेस. जसं हे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे, तसंच मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट स्टडी मटेरियल खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर डेटाबेसेस अँड वेअर हाऊसिंग, एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग, कॉम्प्युटर्स इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि इंटरनेट वर्सेस इंटरनेट, हे लेटेस्ट ट्रेंडचे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला एक 3-3, 4-4, 5-5 पेजेसचे जर मटेरियल मिळालं परफेक्ट, तेवढं मटेरियल बेसिक वाचून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये क्वेश्चननुसार एमसीक्यूनुसार ॲड ऑन करत जायचं. हा सिलेबस विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, फक्त मेकॅनिकल, फक्त इलेक्ट्रिकलचा नाही, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर असा बऱ्यापैकी तो सिलेबस आहे. त्याच्यामुळे घाबरून न जाता अभ्यास करा. दिवाळीचा पिरियड आहे, याच्यामध्ये अजून जास्त अभ्यास करा. दिवाळी काय, प्रत्येक वेळेस येतच असते आणि जातच असते, लोक फटाके उडून शांत बसतात. तुम्ही तुमचा अभ्यास सोडू नका. आणि जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर इन्फिनिटी अकॅडमीची मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल साठीची बीएमसी साठीची एकच बॅच, जी तुम्हाला जेई साठी कामी येईल आणि एससी साठी कामी येईल. अधिक माहितीसाठी मी जसं मगा सांगितलं 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा दुसरा नंबर आहे 9699897070 याच्यावरती संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी ह्या फॉर्म्युला शीट्स आहेत. बघा, मेकॅनिकलची जी फॉर्म्युला शीट आहे ही 11 शीटचा एक सेट आहे, आणि इलेक्ट्रिकलची जी फॉर्म्युला शीट आहे ती 6 शीटचा सेट आहे. जे विद्यार्थी ॲस्परंट आहेत, जे विद्यार्थी कॉलेज गोईंग सुद्धा आहेत, ज्यांचे डिप्लोमा झालेले आहेत आणि आता डिग्री करतायत, त्यांच्यासाठी एक बेस्ट प्रॉडक्ट आहे. मोठ्या साईजमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे, ओके, A2 साईजमध्ये आहेत, जे तुम्ही तुमच्या भिंतीवरती सुद्धा लावू शकता. जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवरती इन्फिनिटी बुक्स टाका तुम्ही, तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला हे प्रॉडक्ट बघायला मिळतील. आणि कॉन्टॅक्ट नंबर परत तोच आहे ज्याच्यावरती तुम्हाला IVR कॉल करायचा आहे. मी मगापासून स्टडी मटेरियल, बेस्ट स्टडी मटेरियल बद्दल बोलतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी एक्झाम गाईड ही जी आहे ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, हा सेक्शन बी आहे मेकॅनिकल, हा सेक्शन ए आहे इलेक्ट्रिकल, याचं कॉम्बो पॅक सुद्धा अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर ड्रीम पाथ पब्लिकेशन इन्फिनिटी अकॅडमीच्या ग्राउंड फ्लोअर याच्यामध्ये मानकरवाडा पत्रे मारुती चौक नारायणपेठ इथे तुम्ही यायचंय, व्हिजिट द्यायची आहे. आणि कॉम्बो पॅक किंवा इंडिव्हिज्युअली बुक तुम्ही घेऊ शकता. TCS आणि IBPS पॅटर्नचेच क्वेश्चन याच्यामध्ये मेमरी बेस्ड क्वेश्चनवरती आधारित आहे. तुमचा इलेक्ट्रिकल सेक्शन आणि कॉम्प्युटर सेक्शन इथेही कव्हर होतोय, मेकॅनिकल सेक्शन पूर्ण इथे कव्हर होतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.